राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता किल्ले रायगडावर झाली आहे. त्यानंतर महाडमध्ये आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी युती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. महाड शहरातील शिवाजी चौक इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी युती सरकार नाकर्ते आहेत असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारला टीकेचं लक्ष केलं आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जवळपास 62 ते 65 मतदारसंघातून शिवस्वराज्य यात्रा गेली आणि प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट स्पष्टपणे दिसते की महाराष्ट्राची शिवसेना भाजपच्या सरकारवर प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतील, रोजगाराचा प्रश्न असेल, या प्रत्येक क्षेत्रात सरकारला प्रचंड मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे आणि ती नाराजी स्पष्टपणे लोकांच्या भावनेतून, लोकांच्या बोलण्यातून, लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही स्पष्टपणे समोर येताना दिसते आहे.